एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा घोड्याला खायला पुरण पोळी बाई रुपेरी थोडा आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्यांची अस सासर नको गो बाई नाव नुसतं मोठ नाव नुसतं ज्याच लक्षण बारी कोट पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा करीन तुझी सेवा मला हवा करतार चंद्रपोळी चोपडीत माझा संसार तीन दगडांची चून फुंकने निखारी मुठभर जोंधळात सुख माझे सारे काय करायला लागेल तेवढं सांगा काय करायला म्हणजे बघा प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला पंखे टी व्ही बाथरूममध्ये गिझर आणि वरांड्यात कूलर हे तातडीने बसवायला हवं म्हणजे कसं वृद्धांना आपण आपल्या बाजूला वळवू शकू नाही तुम्ही म्हणता त्या तथ्य आहे म्हातारे जर कटकट करायला लागले ना तर आणखीन महागात पडेल ते सोशल वेअरफेअरवाले जर खोलात शिरले आपलं सगळंच पितळ उघड पडेल आणि वृद्ध जर का आपल्या बाजूने असतील तर त्या सोशल वेअरफेअर वाल्यांना आपण आपल्या बाजूने वळवू शकू काय ठीक आहे मी बघतो काय करायचं या तुम्ही बरे सर पण आपल्याकडे फार वेळ नाही आहे लवकर काहीतरी करायला पाहिजे हो येतो मी सांभाळून न्या हा पेपर्स पेपर्स येतो मी तुम्ही का कान पाडून बोलत होता त्याच्याशी मालक आपण आहे का तो आणायचे कुठे एवढे 10 लाख मालक आपणच होत पण आपण वृद्धाश्रमात जो गफला केला ना त्याच्यात त्याने आपल्याला साथ दिली आहे त्यामुळे आपल्याला 10 लाखाची सोय करावीच लागेल आत्ता त्याला दुखवून ठेवलं तर इन्स्पेक्शन करायला येणाऱ्या माणसांना रीतसर सगळा हिशोब देईल तो त्यांचं काम सोपं होईल आणि मी जाईन तुरुंगात चट्या विणायला काय बघतेस काय हल्ली तुरुंगात चादरी आणि चट्या सोडून घेतात खडी फोडून घ्यायचा जमाना गेला तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का सत्य बोल इंद्रनील कसा आहेस हाय मी बरा आहे तू कशी आहेस मी पण छान बरं ऐक मी आज रात्रीच्या फ्लाइट ने परत येतो इंडियात नशीब हे सांगायला तरी फोन केलास आता माझ्याशी बोलायला वेळच नसतो तुला बाई सॉरी ऍक्च्युअली खूप काम होत खूप बिझी होतो तुला माहित नाही का की कंपनी टेक ओव्हर करायची म्हटल्यावर तुला कळवू शकत आय नो पण आई मी स्वानंदीशी बोलत होतो मी तिला सांगितलं होतं तिने तुला निरोप दिला असेल ना हो हो तिने निरोप दिला मला आता हा निरोप मी तिला देऊ का नाही 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 प्लीज आई तिला काही सांगू नकोस मला तिला सरप्राईज द्यायचंय अच्छा म्हणून मला फोन केलायस हो ॲडॅम्बेस आई सर नाहीये आई लव्ह यू प्लीज लव्ह यू टू बरं ऐक ना थोडं काम बाकी आहे मी नंतर तुझ्याशी बोलतो हा ठेव फोन हो ठेव बाय काय म्हणतोय इंद्रनील मुलगा पण ना आई वडिलांचं नशीब त्यांना मोठी मोठी सरप्राईज देत आहे त्यामुळे ते थक्क झाले आणि याला फक्त स्वानंदीची फिकीर आहे त्याच्याबद्दल एका शब्दानेही विचारला नाही त्याने तो येतोय ते स्वानंदीला सांगायचं नाहीये तिच्यापासून ते लपवायचंय म्हणून मला फोन केला ललिता तू आता इगो ट्रिपला नको हा जाऊ बर महत्वाची गोष्ट म्हणजे हे पेपर्स आता आपल्याला सांभाळून जपून ठेवायला लागतील स्वानंदीच्या हातात पडले ना तर लफड होईल आपण ते देशपांडेंकडे चाललो आहे उगीच तिकडे चिडचिड करू नको सांग झाली सगळी तयारी चला बसू चला काय व्याही यायचे आज आणि हे बघ
त्यांनी आल्यावर आग्रह केला जेवायला बसायचा तर लगेच बसा बसा म्हणू नकोस. पहिल्यांदा येतात ते आपल्या घरी. मी आणि अंजली नंतर बसतो. मला त्यातलं काही कळत नाही, काय ते तुम्ही बघून घ्या. आजी पण तू नको थांबू, मी थांबेन आई बरोबर. अगं नको नको, तू पण बस त्यांच्या बरोबर. फार रात्र व्हायच्या आधी निघायचं आहे ना तुम्हाला. मी पण जाणार आहे तिच्या सोबत. हो हो, पाठूनच जाईल, नाहीतरी ललिता काकूंवर भारी जीव आहे ना हिचा. ए नाही पण खरंच चांगल्या आहेत हा त्या. तोंडाने जरा फटकळ आहेत पण मनाने खूप चांगले आहेत. चला, काही मदत हवे का माझी? नाही अनिता नाहीये म्हणून विचारतोय. चला भाऊजी, अनिताची आपल्या घरातली जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. खरे, साक्षात अन्नपूर्णा आहे होती. मला तर पदोपदी आठवण येते तिची. बर, तिच्या भावाची तब्येत बरी आहे का रे? नाही, अजून फारशी चांगली नाहीये. पण काय झालंय, तिचा जीव इकडे अडकलाय सारखा. आणि तिला म्हणावं चांगली महिनाभर राहा, तिला तरी विश्रांती कोण देणार आहे. मी बघते. आलो बरी. नमस्कार. नमस्कार. स्वानंदला घेऊन लगेचच निघायचं म्हणतोय. नाही हा, मी आज ऐकून घेणार नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आला होतात तेव्हा सुद्धा काही न खाता पिता गेलात. आज मात्र जेवल्याशिवाय तुम्हाला सोडायची नाही मी. आजी एवढा आग्रह करतायत तर काय ललिता? हो, आजी आज जेवल्याशिवाय जाऊ देणारच नाहीत बहुतेक. पण लगेच बसूया ना, म्हणजे चालेल ना तस? चला बसूया. हो, पण आज विशेष भेट नाही केला. अनिता माहेरी गेली आहे ना, तिच्या भावाच्या तब्येतीची काळजी आहे. असं देव काहीच हरकत नाही. अहो कोणाचंच मन नव्हतं. मुली आल्यात म्हणून जरा बरं वाटलंय. पण संक्रांतीला तुम्ही इथेच या जेवायला. हो, म्हणजे तोपर्यंत नीलही आलेला असेल. आई, यावर्षी संक्रांतीला आपण सगळेच जाऊया का आपल्या वृद्धाश्रमात? नाही म्हणजे मी मगाशीच आजीला म्हटलं की हलव्याच्या दागिन्यांवर पैसे वाया घालवण्यापेक्षा तिथल्या आजी आजोबांना आपण ब्लँकेट्स आणि तिळाचे लाडू देऊ. तर आम्ही ना सगळेच येऊ. मी तर तुमच्याच घरून येणार आहे ना, कारण आता मी परत येते ताई बरोबर. हो, तू तिकडेच जा, निदान अभ्यास तरी होईल तुझा. नाही पण आपल्याला कसं जाता येईल ना? नाही काय, त्या दिवशी हळदी कुंकू असेल ना घरी आपल्या. नाही, तुम्ही येऊच नका ललिता ताई. आम्हीच माधवरावांना घेऊन जाऊ, 4-5 वाजताच जाऊयात आपण. काय? आणि लगेच परत येऊ. हो ना, आणि तुम्ही हळदी कुंकवाची तयारी करा, आम्ही तुमच्या सुनेला वेळेवर पाठवू. असं म्हणताय का? ठीक आहे मग. देवल पण सुटत नाही. मी कसल्या कर्माचा हिशोब करताय? आपल्या कर्माचाच हिशोब करतोय आपण दोघांनी मिळून केलेल्या कर्माचे. काढलं बिल फाडून झालं माझ्या नावाने. तू आता जर मी काय सांगतो ते ऐकून घेणार आहेस?
बोला। हे बघ, उलट सुलट कसा हिशोब केला ना तरी अजून 10 लाख रुपये तरी लागते। उलटी काम केले ना की असंच होत। काय 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 काय, एखादा प्लॅन तयार करताना प्लॅन बी तयार करून ठेवायला नको ललिता। ए ललिता, तू आता अट्टल गुन्हेगाराची भाषा बोलायला लागले सा। तसलीच कामं केलेत आपण। बंगला बांधायला पैसे घेताना निदान त्या जागी झोपड तरी बांधायला लागतं, वेळेला ना काहीही उत्तर देता येतात, पण इथे जमीनच नाहीये तुमच्याकडे। आता काय करायचं ते सांगा। ललिता, तू जास्त शांतपणा शिकू नकोस मला। प्रत्येक वेळेला बॅकअप प्लॅन तयार होता माझा। तुम्ही ऊस मुळापासून खा, वरती चोथाई गळून टाका। अरे गंडेरे, दाखवणार कुठून आम्ही? तुझ्या मोठेपणाच्या हव्यासापाई ना फिकेला लागलो आपण। स्वानंदी बॅग भरून पैसे आणेल म्हणून प्रत्येक वेळेला गप्प केलंस मला। बोंबला आता। बोंबला असं म्हणून चालणार नाहीये। काय करायचं ते सांगा। लग्नाच्या रात्री आपण जानकी वहिनी आणि निलेमाचे दागिने चोरले होते। नाही, त्या दागिन्याने मी तुम्हाला हात सुद्धा लावदळाने मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला। ललिता, आता आपण संकटात आहोत। आपण कायमच अडचणीत आणि संकटात असतो तुमच्या कृपेने। आणि कुठलंही संकट आलं की पहिल्यांदा काय करायचं तर मला लंकेची पार्वती करायची। बघा सत्य आहे। ते दागिने अंगावर घालणार असतो असं त्याच्या। ते दागिने मी खालीन नाही तर मोडून नवीन करेन, मी काहीही करेन, पण तुमच्या हातात ते मी देणार मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला। काय कर, काय आहे? दूध साखर घातलेस ना? दूध गोड असल्याशिवाय डोक्यातले विचार जात नाहीत आणि झोपत त्याहून येत नाही मला। 4 चमचे घातले। अख्खा डबा हो त्याच्यात। नको, 4 चमचे पुरे। उगाच आधी विषय काढ तर गोड दूध पिऊन पेंगायला लागेल तेव्हा वधून घेतो हिच्याकडनं। ललिता, डोकं जरा शांत ठेव, दूध पिऊन घे। घे बळदा दूध। खोलीत शिरून दूध पिऊन टाकायचं असतं का? हो, माझा काका म्हणून असतो मला बोका म्हणतो। करेक्ट नाव ठेवलं तुझं। ललिता, अगं कशाला उगीच चिडचिड करतेस? लहान आहे ती, चिमुरडी आहे। त्यातून आपल्या स्वानंदीची धाकटी वहिणी आहे। बाळू आणेल ना त्यासाठी दुसरं दूध। जा बाळू, साखर आणि जायफळी घाल। हा जा, घेऊन ये दूध। जा, पेट्रोल पंपासारखा उभा काय? जा की दूध संपले। संपलंय म्हणजे? कभर सुद्धा दूध नाहीये खरात? नाही। वा, आता सगळेजण झोपा शांतपणे, मी भूतासारखी फिरत राहते घरभर। जा झोपा, जा जा जा। अरे ललिता, कशाला त्या लहान मुलीवर चिडचिड करतेस? तुम्हाला काय कळतंय? पडल्यानंतर 5 मिनिटाला घोरायला लागता तुम्ही, मी काय करू? मला नाहीये झोप। गेम पण सुटत नाहीये। या सोड बाजा। जुईलीताई थांबा, मी तुम्हाला टीव्ही लावून देतो। नाही, मला नाही बघायचंय टीव्ही। का, काय झालं? ते दूध काकूंच्या वाटणीचं होतं ना? हो ना, पण तुम्ही लहान आहात अजून, आणि तसंही दूध प्यायला तरी काही फरक पडत नाही। पण त्या किती चिडल्या, मला ना खूप घाबरायला होत। आमच्या घरात एवढं चिडून कोणीच बोलत नाही, मला सवय नाहीये।
चुली इथे काय करतेस? चल ना झोपायला. काय झालं? ए बाळू तुला काय झालं? अहो ते बाई साहेबांनी. आनंदिता, आय एम सॉरी. मी काकूंच्या वाटणीचं दूध प्यायले आणि त्या खूप चिडल्या माझ्यावर. मला माहिती नव्हतं, मला वाटलं माझ्यासाठी आहे. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. आणि लहान मुलांनी रात्री झोपताना दूध प्यायचंच असतं. बाई साहेबांना रात्रीची झोप येत नाही म्हणून त्या रोज गोड दूध पितात. हो का? मग त्यांच्यासाठी दुसरं बनवा. स्वानंदीताई, दूध संपलंय हो, नाहीतर मी या पोरीच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नसतं बघा. हो असं झालंय. होय आता काय करायचं? बाळू दादा, मी तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगते. म्हणजे काय? माझ्याकडे ना एक आयडिया आहे ज्याने आईंना मस्त झोप येईल. चला चला चला, रडू नका, चला. काय झुईल्या कधी? असली मस्त झोप लागतीये. झोपर्यंत ही अपशकुनी मुलगी या घरातनं जाणार नाही ना तोपर्यंत काही झोप लागणार नाही. ललिता, हे सगळं कळतंय मला. अगं पण डोक्याला त्रास करून घेऊन काय होणार आहे का? जेवढी तू शांत राहशील तेवढ्या लवकर अपेक्षित परिणाम समोर येतील. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. तुम्हाला काय कळणार आहे माझी अवस्था? झोपल्यानंतर 2 मिनिटात घोराला लागता तुम्ही. मी जागी असते भूतासारखी? बाहेर गेलं तर असेलच माझ्या मागावरतीही. घरातल्या घरात नजरकैद करून ठेवल्यासारखं झालंय. एकाच विषयावर किती कटकट करशील ललिता? ज्यादा शबणीने दूध पिऊन टाकलं माझ्या वाटचं. सगळं कुटुंबाच्या कुटुंबाला भिकारी एक नंबरचं. जेवायला गेलो होतो त्यांच्या घरी, निदान गोडा धोडाचा तर धड असावं, निदान खीर बासून दे. म्हणजे मुलीचे सासू सासरे पहिल्यांदा जेवायला आले तर स्वयंपाक काय नेहमीचा? आणि लाडू, तिची ना काकू वर्षभराचे लाडू एकदमच करून ठेवत असावी बहुतेक. आला पाडो की मार थोपडार लाडू, आला पाडो की मार थोपडार लाडू. काकू या. येऊ का? या या. रात्र झाली नाही का तुझी अजून? साधारण किती वाजता होते? सॉरी काकू. नाही म्हणजे मी तुमच्या वाटणीचं दूध प्यायले ना म्हणून तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंयस? ही ना माझ्या आईची स्पेशल रेसिपी आहे. तुम्ही हे प्या, तुम्हाला छान झोप लागेल. तू इथे अभ्यास करायला आलेली आहेस ना, मग तेवढाच कर. उगाच माझी परीक्षा नको घेऊ बाई. आई, अहो घेऊन तर बघा. काकूना थंडीत नेहमी बनवते, छान झोप लागते. पण काय म्हणतात काय याला? म्हणजे काहीतरी नाव असेल ना याचं? आहे ना, लापशी. दुधाशिवाय. दुधाशिवाय? हो, राजस्थानी रेसिपी आहे. काकूने ना टीव्हीवर पाहिली. वा वास तर छान येतोय ललिता, तुला आवडेल बहुतेक. जा तुम्ही दोघी झोपा आता. पी लिला. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट बाळा. दुसऱ्यांच्या झोपा उडवायच्या आणि मग त्यांना गुड नाईट असं म्हणून चालतं व्हायचं. ललिता, तर नुसती कटकट करण्यापेक्षा पिऊन तर बघ लापशी. चांगली झोप येणार असेल तर ट्राय करायला काय हरकत आहे? दुधाशिवाय कुठला गोड पदार्थ करता येतो याच्यावर विश्वासच नाहीये माझा. आणलो काही लापशी बिपशी? 2 चमचे पिऊन तर बघ, आवडले तर संपवून येतं दे फेकून. तेच करायला लागणार. सुईल्या, कविता झाल्या का पाठ करून? स्वानंदी ताई, काकू टाकून देतील का ग ती लापशी? कारण दूध नाहीच आहे त्यात. अगं नाही टाकणार. आणि त्यांना काही दूधच लागतं असं नाहीये. त्यांना ना काहीतरी गोड हवं असतं आणि आपण बनवली की लापशी गोड. आणि तसंही बाबांना वास आवडलाय, ते लावतील बघ त्यांना प्यायला. काकू किती चिडल्या होत्या. मी तर घाबरूनच गेले होते, कारण आपल्या घरी एवढं चिडत नाही ना कोण. हा, बाबा नाही का चिडत? काका चिडतो पण तो नंतर समजावून सुद्धा सांगतो. आता त्या दिवशी नाही का मी 50 रुपयाची नोट घेतली होती, तेव्हा सगळे किती रागवले होते माझ्यावर. अगं बाबा तर मारायला उठले होते मला.
तेव्हा काकांनीच समजवलं सगळ्यांना की मी चोरी नाही केली. एक 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 मिनिट, हे सगळं कधी झालं मला काहीच माहित नाही. अगं तू त्या दिवशी आली होतीस माहिती नीलदादा सोबत. काका आणि काकू संपदाताईच्या घरी गेले होते फराळ द्यायला. हा ओ, म्हणजे तू उचललेस 50 रुपये. हो मीच, पण उचलले नव्हते. मला हवे होते आणि मला समोर दिसले म्हणून मी घेतले. हा फक्त न सांगता घेतले ना म्हणून थोडा गोंधळ झाला. जुईलं काहीही न सांगता घेणं म्हणजे काय माहितीये ना. हो माहितीये, आणि काकांनी मला ते चांगलंच समजवलंय. आता तू नको सांगूस मला. पण स्वानंदी ताई, मी न सांगता घेतले होते पैसे तरी काका माझ्यावर रागवला नव्हता. आणि आता तर मी सगळ्यांसमोर प्यायले होते दूध, तरीही ललिता काकू एवढ्या रागवल्या. तुमच्या घरातली माणसं ना वेगळीच आहे. चुईल्या अगं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आणि मला तर कळून चुकलंय, आईंच्या मनात तसं काहीच नसतं. मला नाही वाटत असं. म्हणजे मला वाटतं ना की ललिता काकू जशा दिसत आहेत ना तशा नाहीये. त्या प्रत्येकाशी वेगळ्या वागतात. चुईली तू लहान आहेस त्यामुळे अभ्यास सोडून प्लीज या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊ नकोस. आता मला काही वेगळं वाटलं तर मी तुलाच सांगणार ना स्वानंदीताई. मला ना आजी म्हणते ते पटतं. काही माणसं ना दिसतात तशी नसतात. मला वाटतं ना की ललिता काकू त्यातल्याच आहेत. तुला नाही वाटत असं?